नमस्कार, एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आरोग्यविषयक एक व्हिडिओ घेऊन आपल्यासाठी आलेली आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर रोजच्या धावपळीच्या या जीवनामध्ये सकाळी आपल्याला खूप घाई असते, ऑफिसला जायची घाई असते, शाळेत जायची घाई असते मुलांना, किंवा अजून कुठल्या तरी कामानिमित्तानं आपल्याला बाहेर पडायचं असतं. मग अशा कंडिशनमध्ये आपण टिफिनसोबत घेतो पोळी, फुलके, पराठे जे आहेत ते ॲल्युमिनियम फॉईलमध्ये जास्त वेळ गरम राहण्यासाठी आपण ते ॲल्युमिनियम फॉईलमध्ये किंवा ॲल्युमिनियम कंटेनरमध्ये पॅक करत असतो. ॲल्युमिनियम फॉईल वापरण्याचे बरेचसे फायदे आहेत. त्यात अन्न बराच काळपर्यंत स्वच्छ राहतं, टिकून राहतं, हवेचा संपर्क न आल्यामुळे अन्न खराब करणारे जीवाणू तिथे राहू शकत नाही आणि आपल्याला ताजं आणि चांगल्या क्वालिटीचं अन्न मिळू शकतं. हे जरी खरं असलं तरी हे फॉईल वापरत असताना काही बाबतीत काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. सायंटिफिकली जरी प्रूफ मिळालेले नसले की इट इज नॉट अ कार्सिनोजेनिक, म्हणजे कॅन्सर याच्यामुळे कॉज होत नाही ॲल्युमिनियम फॉईलमध्ये अन्नपदार्थ ठेवल्यानंतर, तरीही काही बाबतीत आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा आपण लिंबाचा रस, टोमॅटो सॉस किंवा काही मसाल्याचे पदार्थ जेव्हा या कंटेनर्समध्ये आपण ठेवत असतो तेव्हा त्या ॲसिडिक फूडची म्हणजे लेमन ज्यूस, काही मसाले आणि टोमॅटो सॉस किंवा टोमॅटोची त्यासोबत म्हणजे कंटेनरच्या ॲल्युमिनियमसोबत रिॲक्शन होते आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात ॲल्युमिनियम हा धातू जो आहे तो अन्नामध्ये उतरतो. मग असं जे अन्न आहे जे ॲल्युमिनियम धातूने दूषित झालेलं आहे असं अन्न खाणं आपल्यासाठी महागात पडू शकतं, कारण त्याचे काही तोटे किंवा दुष्परिणाम आपल्याला सांगता येतील की त्यामुळे हार्ट डिसीजेस म्हणजे हृदयाचे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, हाडाचा ठिसूळपणा निर्माण होऊ शकतो. हे जे ॲल्युमिनियम आहे समजा आपल्या किडनीमध्ये किंवा ब्रेनमध्ये गेलं तर तिथे ते प्रॉब्लेम्स क्रिएट करत असतं. तर ब्रेनमध्ये समजा ॲल्युमिनियम डिपॉझिट झालं तर अशा कंडिशनमध्ये ॲल्झायमर आणि डेमेन्शिया सारखे रोगांना त्या व्यक्तीला फेस करावं लागतं. आपली इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी होण्यासाठी ॲल्युमिनियम हा धातू महत्त्वाची कामगिरी बजावत असतो. काही पेशंटला अस्थमासारखे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेमध्ये अडथळे निर्माण होणे यासारखे प्रॉब्लेम्स किंवा अडचणी आपल्याला दिसू शकतात. त्यासोबतच काही जणांना रक्त अल्पता म्हणजे ॲनिमिक कंडिशन निर्माण होऊ शकते. पोटामध्ये दुखणं किंवा स्टमकचे प्रॉब्लेम किंवा इंटरनल ऑर्गन्सचे प्रॉब्लेम यामुळे निर्माण होऊ शकतात. मग असं हे ॲल्युमिनियम धातू जे आहे ते आपल्या शरीरासाठी घातकच आहे, तेव्हा हे फॉईल वापरत असताना किंवा ॲल्युमिनियमचे कंटेनर्स वापरत असताना आपण काळजी घेणं आवश्यक आहे. मग आता काळजी घेणार म्हणजे नेमकं करणार काय, तर तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल किंवा ॲल्युमिनियम कंटेनरमध्ये अन्न जेव्हा गरम करतात तर ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा कुकीज किंवा बिस्किट्स बनवत असतो आपण त्यावेळेस आपण ॲल्युमिनियम कंटेनर्समध्ये त्या तयार करत असतो किंवा ॲल्युमिनियम फॉईलवर त्या ठेवत असतो, तर ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. ॲसिडिक फूड म्हणजे लिंबाचा रस, टोमॅटोचा रस, आवळ्याचा रस, काही मसाले यांचा संपर्क जो आहे तो या कंटेनरशी न येणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्याचबरोबर एकदा वापरलेलं ॲल्युमिनियम कंटेनर असेल किंवा ॲल्युमिनियम फॉईल असेल तर ती परत परत अन्न साठवण्यासाठी वापरायची नाही आहे, कारण त्यामुळे आपल्या शरीराला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. तर हे आपण अवॉइड केलं पाहिजे. धन्यवाद.